बंधुआनी भगनीनो आपण आज आजचा क्लास स्त्रियांनी जरासा धीर धरा आणि प्रयत्न करा. तुम्ही मी आज काय या डिस्कमध्ये सांगते हे स्पेशल आहे पुरुषांना, आणि नंतर आपण स्पेशल क्लास देऊ स्त्रियांसाठी. मी काय मनातून नाही काढत, आपल्या तंगूमध्ये सगळा काय पुस्तकात लिहिला आहे. आपण परमेश्वराप्रमाणे आपण प्रयत्न करतो भागाला. आता इथं आयडिया आहेत, सल्ला आहेत पुरुषाला. पुरुष जर ह्याप्रमाणे जर तो वागल, त्याला परमेश्वर भेटत असे घरात छालो मानत त्याच्या घरात. पण नाही स्त्री बघल आणि वाचल आणि ऐकल आणि बोल बा बघितला राव काय बोलला, नाही हे मोठा पाप आहे. तो करल किंवा नाही करल हे त्याचा काम आहे, आणि जर तो नाही करल परमेश्वरचा आणि त्याचा हिशोब आहे. बायकोचा हा हिशोब नाही, तो बरोबर वागते का नाही वागते तिचा काम नाही. आपण एकामेकाला इम्प्रूव्ह करायला सुधारायला प्रयत्न नाही केला पाहिजे. जो तो त्याच्या घरात वाढला, आईबापाचं काम होता, त्याला चांगल्या मार्गाला आणाला, त्याला सुधरवला. पुरुष नाही सुधरवल बाईला आणि नाही बाई सुधरवा पुरुषाला. जो तो स्वतःचा बघितला पाहिजे. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, माइंड युअर ओन बिझनेस. आपण आता बात करतो पुरुषासंग. जर त्याला परमेश्वराचा ऐकायचा असेल तर याप्रमाणे तो वागल, त्याला घरात बरकत येईल. पहिली बात आपण बोलतो टिप्स. जेव्हा तू घरी येतस सगळ्या वाईट गोष्टी, प्रेस, संकट, काय झाला तुला मॅनेजर काय बोलला, हे सगळं तुला कोण तुला कोणी फसवला किंवा तुला कोण वरडला तुला कोण खोटा बोलला, हे सगळं घराच्या बाहेर ठेव. घरात हे नको आणू कधी. हे संकट तुला हे पडणार नाही. तू घराच्या बाहेर पडशील हे तुला परत भेटतील, घाबरू नको, हे तुला सोडणार नाही. पण घरात हे संकट घरात आणू नको. घरात घुसताना तू गोडीने घुस घुस आणि विसरून जा हे सगळा संकट. जे बाहेर काय गोष्टी घडल्या हे घरात नको आणू. दुसरी टिप, जेव्हा तू घरी घुसतस प्रयत्न कर रिलॅक्स. रिलॅक्स म्हणजे शांत. तुला ऐक दुसऱ्यांना ऐकायला तुला वेळ आहे, टाईम आहे. गोडीनी बस गोरात घरात घुसल, चांगल्या चांगल्या एनर्जिक घरात तू आण. आणि जर तू चांगला वागशील ते ऑटोमॅटिकली ते सर्वांवर तो परिणाम होईल. ते लोक पण त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतील. तू तुझ्या बायको पोरावरून सर्वांवर सगळ्यावर सर्वांवरून चांगला विचार करशील, तुझा घर चांगला होईल. सर्वांवरून माणसं तुला वाईट करतात, प्रयत्न कर त्यांच्यावरून चांगला विचार करायला. हे त्यांच्यासाठी नाही आहे. कदाचित ती माणसं खरोखर वाईट असतील, डाकू गुंड असतील, पण जेव्हा तू आपल्या विचारात आपल्या डोक्यात वाईट विचार येतात हे आपल्याला चांगलं नाही, आपल्यावर ते परिणाम होते, आपल्या आत्म्याला चांगलं नाही. म्हणून आपण कधी पण प्रयत्न करायचा चांगली चांगला विचार करायला अख्ख्या जगावरून. तिसरा टिप, फोकस कर. फोकस कॅमेरा फोकस करता तसा प्रयत्न कर कधी पण बघायला तुझ्या बायकोमध्ये कुठलं चांगलं गुण आहेत, तिच्या कॅरेक्टरमध्ये काय चांगलं आहे ते विचार कर, आणि काय नाही चांगलं आहे ते बाजूला सोड. ते विचार करून हे घरामध्ये शालोम नाही होणार. तिला जेवण करता नाही येत किंवा तिला शिवणकाम करता नाही येत किंवा ती गोडीने बात नाही करत किंवा तिला बाहेर कसा बात करताना माहीत नाही, हे वाईट विचार करून नाही तुला चांगला आणि नाही तुझ्या घराला चांगला. घरात आता तू आहेस, घरात विचार कर, प्रयत्न कर. नुसता चांगला तुझ्या बायकोमध्ये काय चांगलं आहे ते विचार कर. हा पण कुठली कुठली बात चांगली चांगली नाही, तू पण 100% नाहीस, तुला पण प्रॉब्लेम आहेत. आपण स्त्रियांना पण आपण सांगू की तुझ्याकडे काय चांगलं नाही ते लक्ष नको देऊ, दुर्लक्ष कर. चांगलं आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. बायको काय बोलते ते ऐक, कान उघड. बायको नाही सांगत की तुला तिला पाहिजे, तू तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करशील, तू तिला काही संकटामध्ये आहे तू तिला
नाही तिला ती कधी कधी बाई बायको का बात करतले, ती थांबलंय कोण तिला ऐकल, तिला पाहिजे कोण कोणाला समजल तिला काय दुखते तिचं फिलिंग. तर तू जर फिलिंग दाखव की तुला पण मनामध्ये हृदयमध्ये समजते तिला किती कठीण पडते. ऐक कान उघड नुसता. आता आपण आलो पाच, घरात मदत करायला प्रयत्न कर, थांबू नको. बायको तुझ्या पायी पडल किंवा विनंती करल आणि ती मग किती मवलून मला मदत कर मदत कर, थांबू नको. ही परिस्थिती चांगली नाही. जर असं अशी परिस्थिती आली की ती पायी पडली आणि ती किती बोलते दया कर मला मदत कर मी खाली पडते मी थकलो, नाही. स्वतःहून लक्ष ठेव घरात काय चाललंय, घरात कठीण काम करते नाही कठीण, ती थकलेली आहे नाही थकलेली आहे, किती आज काम जास्ती होता कठीण, आणि मदत करायला सुरुवात कर. थांबू नको कोण तुझ्याकडून मागायला येईल, स्वतःहून मदत करायला तयार राहा. सिक्स, सहावा, तिला कधी कधी गिफ्ट काही देणगी बक्षीस काहीतरी दे, पण कुठले बक्षीस तिला पसंत पडते ते नाही तुला पसंत पडते ते, तू तुझ्या टेस्ट प्रमाणे तुझ्या चवप्रमाणे लोक विकत घेऊ. तिला काय आवडते तू तिला देशील ते विचार कर, तिला विचार तुला काय आवडतं. जर नवरा बायको दररोज बात करतील एकमेकासंगत, आपण शिकलो अर्धा तास कमीत कमी बात केला पाहिजे, जर ते एकमेकासंगत बात करतील तर त्याला समजल तिला काय आवडते आणि तिला काय नाही आवडल, त्याप्रमाणे त्याने काहीतरी घरी आल्यावर काहीतरी, मी नाही बोलत दररोज, आठवण एकदा दोन आठवण एकदा, आपण नाही बोलत शंभर डॉलर किंवा $1,000 मोठे मोठी बक्षीस, नाही लहानसं काहीतरी, कधी फूल कधी चॉकलेट कधी काय खायला कधी काय पियाला कधी एक नखली अंगठी काय तिला आवडते ते. आता आपण आलो सातवा, जर तुझी बायको रागवले किंवा वरडते किंवा रडते किंवा काय काय ती कंप्लेंट करते, तू प्रेसमध्ये नको घुसू. हां ती अशी बोलली, ती रागवले, ती रडते, ती वरडते, नाही. एक मतात रिलॅक्स व्हायसाठी एक डीप श्वास घेतला पाहिजे, ह्याच्याने माणूस रिलॅक्स होतो. एक दम घे आणि समज की तुझी बायको आता संकटामध्ये आहे, तिला सल्ला नको देऊ आणि तिला काय ती काय बरोबर नाही त्याचा नको सांगू. आता नुसता ऐक आणि एक श्वास घे आणि रिलॅक्स हो, कारण ती वरडते, उत्तर देऊन काय तिला समजणार नाही. सल्ला द्यायचा आता टाईम नाही, आता नुसता टाईम आहे डोका खाली करून जरासा एक श्वास घेऊन रिलॅक्स राहायचा. आठ, जर बायको तुला बोलली काय आणि तुला मला लागून घेतलास, तिने तुला टोंगडा मारला, तुझ्या विरुद्ध काहीतरी बोलली, तुझा अपमान केला, जी भाषा तिने वापरली तू पण ती भाषा वापरू नको. तशी तिने कुठलं शब्द वापरलं ते शब्द एवढं चांगलं नाही, तू ते शब्द नको वापरू. असं नाही काय तुम्ही पण ते शब्द वापरला पाहिजेत. ती तिने कडक बात केली तू नरम बात कर, कबोध मानपणाने बात कर. तिने तुला टोंगडा मारला तुला दुखला असं काय तुम्ही पण तिला काय बोल तिला पण दुखवला पाहिजे, नाही. आठवण कर जेव्हा एकमेकाला शब्द किंवा वाक्य बोलतात नवरा बायको आणि त्याच्यामध्ये कोण कधी कोण मनाला लागून घेतो हे लवकर माणसं विसरत नाही. ती बोलली तू प्रयत्न कर विसरायला, पण सांभाळ जर तू बोलशील कदाचित ती किती हजार 10, 20, 30 वर्ष तुला विसरणार नाही. म्हणून शब्द तोंडातून निघाल्याच्या अगोदर विचार करून गोडीनी शांतीने ती शब्द वापर. नऊ, तू रागवलेला आहेस, तुला कोण काय बोलला, तू नर्वस आहेस, प्रयत्न कर सेल्फ कंट्रोल देऊ नको रागला. तुझा वागणूक एकदम वाईट, तर माणूस रागवलेला असतो तर तो काय खरं त्याला काय माहीत नाही. तमूनमध्ये लिहिलं आहे माणूस रागवलेला मूर्तीपूजा करू शकेल किंवा खून करू शकेल त्या टायमाला. तुम्हाला कोणाला ओळखायचं असेल तो माणूस कोण आहे तो रागवलेला आहे ना तेव्हा तुम्ही बघू शकाल खरोखर काय आहे. त्याच्या अगोदर सगळ्या ऍक्टिंग होती, नाटक होता सर्व. म्हणून रविंद्र म्हणतात दिवरे खा खामीम बेनाहात निष्माईन, ज्ञानी माणसा जेव्हा ते गोडीनी बोलतात तर दुसरा कोण आहे त्यांच्या समोर तो त्यांचा ऐकल, पण रागून वरडून शिव्या देऊन
चांगला नाही बात करत तर कोणाला आवडत नाही, कोणत्या वरती तुझी बात परिणाम नाही होणार. दहा, तुझ्या बायकोला काय काय गरज आहे, तिची काय काय इच्छा आहेत, तिच्या कुठलं कुठलं तिला कुठलं कुठलं स्वप्न आहेत आणि तिचं कुठलं कुठलं प्लॅन आहे, ती अशी करल तशी करल, प्रयत्न कर ते तिचं प्लॅन, तिचं स्वप्न, तिच्या कुठल्या इच्छा आहेत ते भरपाई करायला तू प्रयत्न कर. तुला किती जमल त्याप्रमाणे प्रयत्न कर. अकरा वाटी, घर आहे आपला प्रायव्हेट शाळा, शाळेमध्ये नाही कोण खरा आहे, खरा खोटा शोधायचा नाही, नाही खरा खोटा, खरा खोट्याने नुसत्या भांडगडी होतात. काय शोधला पाहिजे? पीस. जर तू शाणा होशील तर तुला घरात शलम मिळेल. शाणा, बुद्धिमान, नाही खरा खोटा, खरा खोटा कधी शोधायचा नाही. खरा खोट्याने मी बघितलं लहानपणी नुसती भांडगडी झाली असती. म्हणून जर तू बोलशील बायकोला समज ती चुकली, तुला वाटते की ती चुकली, नाही तू, पण तू डोका खाली करशील आणि बोलशील मी चुकलो, आणि जर तुला माहिती तू खरोखर चुकलास तर बोल चुकलास, डोका खाली करून तुझा मानपण कमी नाही होणार. आपल्याला माहीत नाही जेव्हा आपण डोका खाली करतो भानगडीमध्ये, नाही तू अशी बोली, तू असा बोललास आणि ती भानगड मोठी आग पेटू शकल. पण जर एक शब्द सॉरी स्नेहा मी चुकलो, ताबडतोब ती आग बुजवली जाईल लवकर. हे किती ह्याच्यामध्ये काहीतरी मॅजिकल आहे या शब्दामध्ये, मी चुकलो. प्रयत्न करा हा शब्द वापरायला. जुनी गोष्टी, जुन्या गोष्टी ज्या चांगल्या नाहीत, की चांगल्या गोष्टी नो प्रॉब्लेम, नॉस्टाल्जिया. पण 10 वर्षापूर्वी तुम्ही असा केला, 20 वर्षापूर्वी तुम्हाला अशी बोललीस, अशा विषय कधी बाहेर काढायचा नाही, हे अशा विषय कचऱ्याच्या डब्यात टाकायचा बाहेर, घरातून हे अशा विषय हे बाहेर काढायचा. जर बायको काढते विषय, नाही तुम्ही 5 वर्षापूर्वी असा केलास मला, ती बोलते तिला सोड. तिला आता मनातून स्त्रियांचा असा स्वभाव आहे, त्यांच्या मनामध्ये काय बसलं आहे ते काढायला लोकांना मुश्किल पडतं आणि त्यांना आवडतं काढायला बाहेर आणि कोण त्यांचं ऐकल, तू ऐक. जसा आपण जातो वेलिंग वॉलला नमाज करायला, कोण कोण तिथं वेलिंग वॉल समोर उभा राहतात, ती भिंत आहे आणि तिथं सांगतात परमेश्वर, त्या भिंतीसमोर बोलतात, मला कठीण पडते घरात, माझी बायको मला अशी करते, माझी मुलं अशी आहेत, मला शेजार असा त्रास देते, मला माझा मॅनेजर कामामध्ये माझा बॉस मला असं असं बोलते, भिंतीसमोर माणसं सगळं बोलतात. समज की तू तुझ्या बायकोचा भिंत आहेस, ती बोलते आता ऐक, तिला जरासा तिच्या मनातून ती काय काढल, तिला बरा वाटल, ते बसलंय तिच्या मनावर, ती बाहेर काढल, तिला बरा वाटल, त्यांना तिला चान्स दे बाहेर काढायला आणि ऐक. 13, आठवण करा पुरुष की तुमच्या स्त्रिया तुमचा आरसा आहे. जर आपण आरशासमोर कधी उभा राहतो आणि आपण बघतो आपला चेहरा, आपला टोंड बघतो, रागिष्ट आहे आपण, वय असा का बघतोस माझ्याकडं, तू असा का दिसतस, आपण कधी आरशावर वरडतो? नाही. आरसा आहे, मी आहे, मी स्वतःला कधी वरडीन? नाही. तसाच समजला पाहिजे, परमेश्वर शास्त्रात असा लिहिला आहे की तुझी बायको तुझ्या संगत अशी का वागते, कारण तू बरोबर नाहीस, परमेश्वराला तुझा वागणं पसंत नाही पडत, म्हणून तुझी बायको तुझ्या विरुद्ध आहे, तुझ्या अगेन्स्ट आहे. जर तू बरोबर वागशील तर बघ तुझी बायको पण तुझ्या बाजूला येईल, तुला मदत करेल, तुला साथ देईल. म्हणून बायकोवर कशाला रागवायचा, तिने काय वाईट नाही केलंय, तुला तुझ्यावर परमेश्वर रागवलेला आहे, म्हणून तुझी बायको तुझ्या विरुद्ध आहे. जर तुझा मार्ग तू सुधरशील, बायको तुझ्या बाजूला येईल, तुला मदत करेल. 14, मॅग्नेट. असा मॅग्नेट असतं तो खेचतं लोखंडाला, काय मारामार नाही करत तो, दुसरा ठेवायचा त्याला समोर, दुसरा लोखंड, दुसरा खिल्ला काहीतरी, ताबडतोब त्याच्याकडे खेचलं जातं. तसा तुझी वागणूक अशी पाहिजे की तुझी बायको स्वतःहून तिला इच्छा येईल तुझ्याकडे जवळ यायला. तुझी जर गोडीने वागशील, तू चांगल्या तऱ्हेने वागशील, तू शास्त्राप्रमाणे वागशील,
हसशील, घरामध्ये नुसता चांगला चांगला विचार, चांगला चांगला शब्द, चांगला वागणूक, सर्वांना आवडत तुझ्या जवळ यायला. आणि शेवटचा टीप, तुला पाहिजे तुझ्या घरात नवरा बायको, मुलाबाळा, कामात स्पेशली नवरा बायको तुमच्यामध्ये गोडी राहील. हे असं नाही का एक वेळा मी काहीतरी ऐकीन, एक वेळा शिकलो, मला माहिती खरंच आता चांगला होईल, नाही किती आणि किती वेळा तोच विषय. आता आपण हा तुम्ही व्हिडिओ तुम्ही काय बघता आहे, आता तुम्ही बघता इंटरनेटमध्ये आपला शिवर बघता तुम्ही, हा एक वेळा ऐकून नाही होणार, माणसं विसरतात. त्याचे तो आपल्या आत्मदी परिणाम झाला पाहिजे चांगला. तो कसा होईल? एक वेळा ऐकून, दुसऱ्या वेळा, तिसऱ्या वेळा, 10, 100 परिणाम होईपर्यंत तो अभ्यास केला पाहिजे कायमचा. जर आपण एक दिवस, एक आठवडा, एक महिना सोडला हे विषय घर बायकोचा, गोडी कसा करायचा, आपण हा विषय विसरून गेलो, बघा आपला घर परत पाठीमागं जायला लागते. आपण अभ्यास करू, परिणाम आपल्यावर चांगला व्हायसाठी अभ्यास करू, प्रयत्न करू, मेहनत करू, तर आपला घर बेझरत असेम चांगल्या मार्गाला येईल. शलोम व्रखा, आणि तुम्हाला घरात शलोम बेझरत असेम.